हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लेट्स कक विथ शीतल आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वांचेच आवडते मस्त खुसखुशीत आणि चटपटीत एकदम मार्केट स्टाईल समोसे आणि ते सुद्धा गव्हाच्या पिठापासून बनवलेले चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरतीसुद्धा क्लिक करा समोस्यांसाठी योग्य पद्धतीत पीठ मळणं हे खूप महत्त्वाचं असतं तर इथे आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये एक मोठा चमचा भरून मी ओवा घेतलेला आहे याला आपण हातावर चोळून यामध्ये टाकून घेऊया आणि या, आण या पिठासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे साजूक तुपाऐवजी वनस्पती तूप किंवा डालडा वापरला तरी चालतं त्यामुळे समोसे खुसखुशीत होतात यामध्ये मी थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून घेते आणि या तुपाला आपण व्यवस्थित पिठामध्ये चोळून घ्यायचंय तूप किंवा डाळडा याऐवजी तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर ते थोडं जास्त वापरावं लागेल म्हणजे ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने वन फोर्थ कप म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी तुम्हाला तेलाचा वापर करावा लागेल तर आपलं पीठ हे व्यवस्थित चोळून झालेलं आहे हे बघा याची अशी मूठ केली की या अशा पद्धतीत हे पीठ बांधता आलं पाहिजे तर आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपण याचा एकदम घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे समोस्याचं पीठ मळणं त्याची जी पद्धत असते ती खूप महत्त्वाची असते पीठ जर चपातीच्या पिठाप्रमाणे मऊ मळलं तर त्या समोस्यांना आकार देताना किंवा तळताना आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो आणि ते मऊ पडतात खुसखुशीत होत नाही तर त्यासाठी हे पीठ एकदम घट्ट मळणं गरजेचं असतं तर हे बघा तुमच्या लक्षात येत असेल की आपलं पीठ किती घट्ट मळलेलं आहे आणि आता यावर एक ओलं फडकं झाकून याला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण आपल्या समोस्याची जी भाजी आहे ती तयार करून घेऊ त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची आणि मिडियम टू हाय फ्लेमवर यात दोन चमचे तेल टाकायचे पाव चमच्या जिरे टाकायचे आहेत आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे याला आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेऊया कांदा हा ऑप्शनल आहे तुम्ही आवडीनुसार टाकू शकता किंवा स्किप केला तरीही चालेल आपला कांदा हा परतून झालाय आणि यामध्ये ही ठेचलेली आलं हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊ समोशाच्या भाजीत आलं टाकलं की त्याची खूप छान चव येते तर आपला मसालासुद्धा इथे भाजून झालाय आणि यामध्ये आपण हे फ्रेश मटार टाकून घेऊ या सीझनमध्ये हे सगळीकडे इझिली अवेलेबल असतात मटारसुद्धा तेलामध्ये आपण व्यवस्थित परतून घ्यायचेत यात आपण थोडीशी हळद टाकून घेऊया आणि त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण जपून आहे कारण यात आपण आधी हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे तर आपले मसाले परतून झालेले आहेत आणि हे मी अर्धी वाटी पाणी टाकते हे मसाल्याचं पाणी आहे हे आपण मटार शिजवण्यासाठी आहे तर यावर झाकण ठेवून पाच मिनिटांसाठी हे मटार शिजवून घ्यायचे हे बघा आपल्या भाजीमधलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि आपले मटार सुद्धा हे मऊ शिजलेत आता यात आपण बटाटे टाकून घेऊ तर हे मी तीन चार उकडलेले बटाटे घेतलेत यांना आपण हाताने टाकायचं आहे बटाट्यांना सर्व मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचंय याला आपण व्यवस्थित परतून घेऊया आपली समोश्याची स्टफिंग ही ऑलमोस्ट तयार आहे याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय आणि याला व्यवस्थित एकत्र एक करून घेऊयात इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे आपली भाजी इथे तयार झाली आहे याला आपण प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवूया आणि आपल्या पिठाकडे वळूया तर या पिठाला मी आणखी थोडं मळून घेते या पिठाला आपण एकसारखं करून घेतलेलं आहे आणि आता या पिठाचे आपण समान गोळे तयार करून घेऊयात या पिठाचे समान भाग करून झालेत आपण आपले समोसे तयार करून घेऊ पण त्याआधी गॅसवर मंद आचेवर आहे आता आपण आपल्या समोस्यांना आकार देऊन घेऊ त्यासाठी या पोळपाटावर आपण एक पातळ पोळी लाटून घेऊया तर याला कोरडं पीठ लावण्याची गरज नाहीये पिठाला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि एक लांबसर पोळी लाटून घ्यायची आहे आपलं पीठ हे खूप घट्ट असल्यामुळे याची जास्त पातळ पोळी लाटता येणार नाही पण जितकी शक्य असेल तितकी पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हे बघा या अशा पद्धतीत लांबसर आपण पोळी लाटून घेतलेली आहे या पोळीला सुरीने मधोमध कट करून याचे दोन भाग तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि या एका भागाला आपण समोस्याचा आकार देऊन घेऊया त्यासाठी पोळीच्या या बाजूचं हे एक टोक फोल्ड करून आहे आणि याच्या कडेला आपण थोडंसं पाणी लावून घेऊया त्यानंतर हे जे दुसरं टोक आहे हे पहिल्या टोकावर आहे आणि हा जो त्रिकोणी आकार तयार झालाय याच्या दोन्ही कडा आपण व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत आपला समोसा तळताना फुटला नाही पाहिजे तर हे बघा या अशा पद्धतीत हा आपला कोन तयार झालेला आहे आणि या कोनमध्ये आपण आपली भाजी स्टफ करून घेऊयात व्यवस्थित भरून घ्यायची आहे भाजी आणि हा भाग जर जास्त मोठा असेल तर याला या अशा पद्धतीत फोल्ड करायचा आहे आणि नंतर आपल्या समोस्याचे हे जे दोन्ही टोक आहेत ते चिटकवून घ्यायचे आहेत या अशा पद्धतीत आपल्या समोस्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि याच्या या कडासुद्धा आपण व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत आपल्या समोस्यांना आकार देऊन झालेला आहे आणि हे बघा समोसा हा असा उभा करून ठेवता आला म्हणजे आपल्या समोसाला परफेक्ट शेप आलेला आहे अशाच पद्धतीत मी बाकीचे समोसेसुद्धा तयार करून घेते आपल्या समोस्यांना आकार देऊन झालेला आहे याला आपण तळून घेऊया तर इथे आपलं तेलसुद्धा हलकं गरम झालेलं आहे याला आपण लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचं आहे हे बघा इतकं गरम हवं आहे उकळत्या ते तेलामध्ये आपल्याला समोसे टाकायचे नाही आहेत एकदम मंद आचेवरती हे तळून घ्यायचे आहेत आपण जेव्हा मार्केटमध्ये समोसे तळताना बघतो तेव्हा ते लोक खूप हाय फ्लेमवरती तळत असतात त्याचं कारण असं आहे की ते मोठ्याकडे जास्त प्रमाणात समोसे तळतात म्हणून त्यांच्या तेलाचं जे टेम्परेचर असतं ते मेंटेन असतं पण आपल्याला तसं करता येणार नाही आपण कमी प्रमाणात समोसे तळतोय हीट जर जास्त केली तर समोसे बाहेरून तळले जातील पण आतून ते कच्चे राहतील आणि खुसखुशीत होणार नाहीत म्हणून याला मंद आचेवर खुसखुशीत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचंय तर हे बघा किती छान आपल्या समोस्यांना इथे कलर आलेला आहे हे मस्त खुसखुशीत तळले गेलेले आहेत याला मी बाहेर काढून घेते आणि अशाच पद्धतीत बाकीचे सुद्धा तळून घेते तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू ब बाय